मागील 4 ते 5 महिन्यांपूर्वी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड शहरामध्ये नगर परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील प्रत्येक वार्डाला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्यात शहरातील विविध भागात साफसफाईची कामे झाली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवित नसल्यामुळे महिलांनी हिवरखेड नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी नगरपालिका कार्यालयाला कुलूप असल्याने कोणतेही अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. याबाबत अधिकाऱ्यांना फोन लावला असता अधिकाऱ्यांनी फोन उचलले नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. मोठ्या वाजाकाजात झालेली नवीन हिवरखेड नगर परिषद आता गटार गंगेच्या विळख्यात सापडल्याने स्थानिक ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. MCN न्यूज मराठी करिता गजानन राठोड, तेल्हारा ग्रामीण. भोपळे राहणारे हिवरखेड जयस्वाल कॉलनी. आमच्या तिथे नालीतलं पाणी पूर्ण रोडवरती असल्या कारणाने पूर्ण म्हणजे गल्लीला त्रास आहे या पाण्याचा. आणि गल्लीला त्रास असल्यामुळं लहान लहान मुलं त्या पाण्यातून जाऊन राहिले, पडून राहिले. पुन्हा सर्वांना जाताना येताना त्रास होऊन राहिला. पुन्हा कोणी समजा त्याचा लोड घेऊन नाही राहिला. 15 दिवस अगोदर आम्ही इथं ऍप्लिकेशन केले होते की बा आम्हाला इथं मुरून टाकून द्या किंवा ह्या नालीचं सांडपाण्याचं काहीतरी व्यवस्था करा. पण त्यांनी 15 दिवसापासून काहीच लोट घेतला नाही. मग आज आम्ही खूप म्हणजे सर्वजण जमा झालो. सर्व स्त्रिया जमा झाल्यानंतर आम्ही त्यांना रवी आम्ही म्हटलं की बा आमच्या गल्लीमध्ये तुम्ही काही करता की नाही करत हे सांगा फक्त की आम्ही संपा कसा. तर ते रागारागा आमच्या गल्लीमध्ये डोबामध्ये बसलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की बा मी तुम्हाला जोपर्यंत मुरून किंवा इथं सगळी सुविधा करून देते तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि त्याच्यापुढे मग तुम्ही काय करायचं ते करा. आम्ही ग्रामपंचायतमध्ये येऊन गेलो तर ग्रामपंचायत सध्या बंद आहे. नगर परिषद झाली आता तर कुणी साहेब भेटले का तुम्हाला नगर परिषदचे? आज भेटले. याच्या अगोदर आम्ही त्यांना जे अर्ज दिला लेखी अर्ज दिलेला आहे. 15 दिवस झाले लेखी अर्ज दिलेला आहे. पण अजून आमची सुविधा काहीच होऊन नाही राहिली. गेल्या 15 दिवसा अगोदर पासून इच्छा स्थानिक नागरिकांसह माझ्यासह स्थानिक नागरिकांसह आपण नगर परिषदला निवेदन दिलेलं आहे मुरुम टाकण्यासंदर्भात. तुम्ही आपण पाहू शकता की या रोडची परिस्थिती अशी आहे की चालायला सुद्धा जागा नाही आहे. एकीकडे आपण शासन लाडकी बहीण योजना राबवते आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला या गटारामधून जावं लागते. आज त्या गटारामध्ये त्या लहान बाळांना उभं राहावं लागते. जे नगर परिषद म्हणजे 15 दिवस झाले निवेदनातून तरी पण अजूनपर्यंत नगर परिषदेने याच्यावर कसल्याही प्रकारे कारवाई केली नाही. एकाकडे नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत ते मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतात, एसीमध्ये बसतात, पंख्यामध्ये बसतात. आणि जो सामान्य नागरिक आहे तो त्याला चालायलाही रस्ता नाही. म्हणून नगर परिषदला आपण आता आज हे आतापासून आपण ठिय्या आंदोलन इथं सुरुवात केलेली आहे की जोपर्यंत पूर्ण गावामध्ये संपूर्ण गावामध्ये मुरून टाकण्यात येत नाही तोपर्यंत आपलं हे ठिय्या आंदोलन असंच सुरू राहणार आहे.